முருகி வாசவி அருணாத் குஞ்சவநாதவனார் முருகி வாசவி அருணாத் நாதாய் புனகவர் புலலி कानावर आवाज पडला सगळ्या गोपिकेनी विचार केला या बहिरोबाच्या माळासन ही आवाज येतोय खाली अरे ज्याच्या मुरलीचा आवाज एवढा सुंदर आहे आवाज एवढा सुंदर आहे वाजवणारा कसला असेल आणि म्हणून एका गोपिकेचा घरातला काम धंदा आटपला होता म्हटली जाऊन बघून येतो जाताना आपलं सौभाग्याचं लेणं हळदी कुंकवाचा टिळा श्रीधामानं घरातनं बाहेर जाताना लिहावा आणि म्हणून लक्ष मुरलीच्या दादाकडे होत काय घटना घडली पहा हळदी कुंकवाचा करंद लक्ष मुरलीच्या दादाकडे होत हळदी कुंकवाचा करंड हातामध्ये घेतला जिथे कुकू लावायचं तिथं हळद लावली जिथं हळद लावायचं तिथं कुकू लावलं का लक्ष मुरलीच्या दादाकडे होत आणि त्याच करंडामध्ये नाकाने घालायची नत होती एकनाथ पाटील गोपिका ती नत हातात घेतली राजा लक्ष मुरलीच्या नादाकडे होत आणि तिनं नच कानात अडकली नाकातली नच कानात अडकली ती गडबडीनं विचारी गेली का होय कवी सुंदर वर्णन करत आहे हळदीने मळवत राधेने भरली गंगाची तिकडीने त्या कपाळी कोरली हात कपाळी कोरली माझं काय बंदी झालंय सगळं घरातलं काम नसतं माया ही नक्कीच त्या मुरलीचा आवाज कोण वाजवतोय ते बघण्यासाठी जात आहे आणि म्हणून दुसरी गवळण लगबग करती स्वयंपाक सारात लगबग करती स्वयंपाक सारात विसरून मुसळी पाण्याचा पाण्याचा स्वयंपाक झालेला आहे कारभारी जाण्यात येतील आणि त्यांना ताकद्याची सवय आहे मला याला उशीर होईल कोपऱ्याला माग फिरली रवी हातामध्ये घेतली लक्ष मुरलीच्या नादाकडे होत आणि पाण्यात घालून हलवायला लागली आणि एवढ्या मुष्टीमध्ये तिची सासूबाई आली आणि म्हणली महालात गेले तुला जायचंय ना जाऊ शकती म्हणले अगं कशात घालून काय हलवायला लागली तू म्हटले काय झाले अगं पाण्याचा देव आहे जीव अशा परिस्थितीमध्ये सासूबाई वजनात काय करती रामदेनात नादे आणि तिसरी गवळण माझं म्हणली सगळं घरातलं काम धंदा आटपलाय फेस्टी मारायला जाऊन तिथंच राहिली
मागे याला वेळ होईल आणि जाता जाता डेंगे साहेब धारका काढून जायला होय गा तवाला ऐका नव्हत्या आणि बिचारी गोट्यात गेली गा गोट्यात गेली ते ना ते काय करावं गाईचे वासरू मसीला सोडी गाईचे वासरू मसीला सोडी नादात राधा धार बैलाची गाडी हो हो बैलाची गाडी बैलाची धाकायला लागली या काळात लाईटी नव्हते हो गाईचं वासरू मसीला सोडलं मसीचं गाईला सोडलं गडबड झाली लक्ष मुरलीच्या नादाकडे होतं पण विचार करण्याची डेंगे साहेब गरज आहे बैल सुद्धा रे जरा हल्ला नाही एवढा मात्र विचार करण्याची गरज आहे होय बघाशी माझ्या एका महान राष्ट्रीय शाहीरानं सांगितलं होतं अरे दळीस्तळी काष्टी पाशारी भरून माझा भगवंत उरलेला आहे अंगावर रोमांच उभं राहावं असं त्या शाहिराचं वर्णन होतं हा वर्णन बैल सुद्धा गप राहिला अरे आज सुद्धा या हरिनामामध्ये काही जवळची असणारी जनावरं त्यांना फक्त बोलायलाच रे येत नाही तर आमच्यापेक्षा जास्त त्यांना अक्कल आहे का त्यांना घात करती या त्या जातीला घात करत नाही जरा फाजील होईल चलतो पुढे कुठल्या दुधरती हातात लातवारी शाहीर आमचे दास गोविंद हे शिष्य तयार